आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठपुरावा आमचा। नमस्कार, तिचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राष्ट्रवादीच्या प्रेत यात्रेला जायला कोणीच तयार नाही अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची खिल्ली उडवली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचा वारा वाहू लागलाय। सर्वच पक्षांनी गाठीभेटी, राजकीय दौरे यांसारख्या राजकीय घडामोडींना वेग दिलाय। तसंच जालन्यात पार पडलेल्या महाजनादेश यात्रेदरम्यान आयोजित जाहीर सभेत रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेवरती सडकून टीका केली। या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे म्हणाले की राष्ट्रवादीच्या प्रेतयात्रेला जायला कोणीच तयार नाही, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी शिवस्वराज्य यात्रेची खिल्ली उडवली। तसंच भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगवरही दानवे यांनी भाष्य केलं। भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगवर बोलताना दानवे यांनी भाजपची तुलना चक्क वॉशिंग मशीनसोबत केली, तर मोदी शहांची तुलना चक्क निर्मा पावडरशी केली, असं म्हणत दानवेंनी कार्यकर्त्यांसमोर वॉशिंग मशीन आणि निर्मा पावडरचं भाजप कनेक्शनही सांगितलं। दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेतेमंडळी पक्षांतर करत आहेत। या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आहे। तसंच राज्यातील विरोधी पक्षांचे 17 आमदार सध्या भाजप प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत। येत्या 31 तारखेला त्यातील 4 जण भोकरदन इथे भाजप प्रवेश करणार आहेत, अशी विश्वसनीय दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज। आणि पुन्हा या राज्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करायचं हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। मित्र, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार, केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी यांचं सरकार, या सरकारने 5 वर्षात केलेली कामगिरी ही जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ही महाजनादेश यात्रा सुरू करण्यात आली आहे। महाराष्ट्रभर या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय, जनसमर्थन मिळतंय, लाखो लोक येऊन यात्रेचं स्वागत करतायत। तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते 5 वर्षातली कामगिरी ऐकण्यासाठी येऊन बसतायत। अशा प्रकारची यात्रा जर काढली तर लोक येतात की काय, अशा प्रकारचा भ्रम काँग्रेसलाही झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही झाला। राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली यात्रा सुरू केली, पण ही महाजनादेश यात्रा आहे, त्यांची प्रेत यात्रा आहे, त्यांच्या प्रेत यात्रेला भी कोणी जायला तयार नाहीये। खरं तर सुखादुखात अडचणीच्या काळामध्ये स्वकीय तर येतात, पण परकीय सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी होत असतात। पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या या प्रेत यात्रेला स्वकीयांनी सुद्धा पाठ फिरवली। दिलीपजी सोपल यांनी आज राजीनामा दिला, पदमसिंग पाटील उस्मानाबादमध्ये त्यांच्या यात्रेला गेले नाही। अनेक आमदार खासदार पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले आणि उरलेल्यांची लाईन आमच्या समोर उभी आहे, आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये घ्या।